आम्ही आता या ठिकाणी उभा आहे हे ठिकाण आहे देवरुख देवळे या रस्त्यावरचं मेघी गावाच्या अलीकडचं. हा जो ब्रिज आहे हा भावनदीवर असलेला ब्रिज आहे. तुम्ही पाहताय या ब्रिजची जी अवस्था आहे फार बिकट झालेली आहे. मागील पावसामध्ये जेव्हा महापूर या ठिकाणी आला होता त्यावेळेला या पुलाचं मोठं नुकसान झालं होतं. या पुलावरून पाणी गेलं होतं. गेले 5 ते 7-8 महिने झालेले आहेत. या पुलाची डागडुजी करण्या इतका पण पैसा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाही गेला. नवीन पूल तुम्ही बांधाल त्यावेळेला बांधाल. या संदर्भातल्या ज्या काही प्रक्रिया असतात त्या तुम्ही कराल तेव्हा कराल. परंतु तोपर्यंत किमान हे जे काही संरक्षण भिंत बांधायची किंवा कटरा बांधायचा असतो तो या ठिकाणी लोखंडी पाईप टाकून तात्पुरत्या स्वरूपातलं सुरक्षा व्यवस्था करता आली असते. परंतु इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला यासाठी वेळ नाही असं दिसतंय. त्यामध्ये त्यांना रस नाही असं दिसतंय. एखादी दुर्घटना घडण्याची वाट इथे सार्वजनिक बांधकाम विभाग पाहतोय का? माझा प्रश्न आहे देवरुख विभाग जो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा इथले अभियंते इथले इंजिनियर नेमकं करतायत काय? त्यांना गावांच्या या संदर्भातील ज्या काही समस्या आहेत याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे का? तुम्ही पाहू शकताय बोल आहे या ठिकाणी जर समजा एखादा अपघात घडला तर या अपघातातून वाचण्याची शक्यता फारच कमी असणार आहे. जे नुकसान मागच्या पावसामध्ये झालं होतं ते तात्काळ दुरुस्त करण्याची जबाबदारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची होती. मात्र येथील अधिकारी सुस्तावलेले आहेत सुटलेले आहेत. यांना जागृत करण्याची गरज आहे. आमची त्यांना विनंती आहे या संदर्भात त्यांनी तातडीने उपाययोजना कराव्या. अन्यथा गाव विकास समितीमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इथे धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यांना जागं करण्यासाठी झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात येईल.